पण केलं तरी काय त्यांना? काय केलं? परवा कुठे गेला होता तुझा भाऊ? महत्त्वाचं काम आहे म्हणून कुठे बाहेर गावी गेला होता? अण्णांच्याकडे गेला होता तो. पण त्यांनी मला सांगितलं नव्हतं. विचारलं तर म्हणाला तुला समजायचं नाही ते. निव्वळ तुझ्या पायी मी त्याला खडात घेतला. हे पत्र वाच. शिवाय माझ्या नावावर 500 रुपये आणले त्याने. त्या रेडिओचं बिल अजून द्यायचंय मला. गावी जाऊन आईचे दागिने घेऊन आला. अण्णाने पोलिसात वरती द्यायला सांगितले. मी विचारते त्याला. विचार त्याला आणि तोंड काळं करायला सांग. पुन्हा तोंड बघणार नाही मी त्याचं. काय ग ताई, काय चालवलंयस तू? काय झालं? मामंजींच्या घरी जाऊन दागिने कशाला घेऊन आला? मी त्यांच्याकडे पैसे मागितले, त्यांनी दिले नाही. आणले 2-4 दागिने. केलंस का तू दागिने? मोडले पैसे किती? कुठे आहेत पैसे? कुठे शिल्लक राहतात का? खर्च करून टाकले. खर्च? आता यांनी पोलिसाला वर्द दिली म्हणजे? यांनी देऊ दे ना पोलिसाला वर्दी. पोलीस माझ्यासाठी येतील पण प्रतिष्ठा मात्र तुझ्या नवऱ्याची जाईल. हद्द झाली बाई तुझ्या पुढे. माझे मात्र दोन्हीकडनं गळचेपे होते. बुन्नी खावी लागते ना माझ्या ताईला. भावासाठी खाल्ली बुन्नी, बिघडलं काय त्यात? आधीच सासरची माणसं आपल्या वाईटावर आहे, त्यातून त्यांना तोंड होईल बोलायला. म्हणतील उत्पादनचं घडणं दुसरं खोट. अगं खोट आणि खरं ठरवणार आहे कोण? ठरवणार आहे काळ. वेळ देवाला ताई गेली देवाला. घरात कोण नाही, तू घर सांभाळ. मी जाऊन येतो. चल चल म्हणतो ना. काय करू, किती वेळ वाट पाहिजे तुझी बागेत? शेवटी ती बाग बंद व्हायची वेळ आली. त्या माळ्याने हकलं म्हणून इथं आलो. मी तरी काय करू रे, बहिणी देवाला गेली आणि घरात कोणी सुद्धा नाही. भैया बाहेर तरी आताच गेला दरवाजाकडे टाकून. घरात काय चोरीला गेलं तर त्याच्या बापाचं काय जाणार आहे? गेलं तर तुझ्या दादाचं जाणार आहे. अरे पण तुझ्या दादाला कसं सहन होतंय? तो काहीच बोलत नाही या बाबतीत. आमच्या दादा म्हणजे बावळेच आहे. बायकोच्या तत्वात बाग नेऊन बसलाय नुसता. म्हणून तर भयानं धुमाकू चालवलं त्याच्या नावावर. उसने पैसे काय आणतो, सामान काय आणतो, वीट आलंय मला घराचं. कधी एकदा घर सोडून असू झालं रे मला. थोडं थांब, मी एकदा वडिलांना विचारतो म्हणजे झालं. पण त्यात तुझ्या वहिनीचा भाऊ मध्येच कुठे कोलमडला नाही म्हणजे मिळवत. हे का ओढलीस का सिगारेट? आता पुन्हा सिगारेट ओढली आणि तुझ्या वडिलांनी संमती दिली लग्नाला तरी मी नकार देईन सांगून ठेवते. अगं पण लग्नाला अजून अवकाश आहे. नाही पण पुन्हा नाही ओढायचे. राजू महिन्याची वेळ झाली तर आपण बाहेर जाऊन बोलूया. चल ना बाहेर जाऊन बोलूया. चल येऊ दे तुझ्या. नाही येऊ दे नाही तू चल चल आधी उठ. मी काय भीतो की काय? शिकुणीचे पैसे मागायला आलो होतो म्हणून सांगेन. राजू वहिनी वहिनी हो चल चल चल. हे काय म्हणत काय?
पुस्तक उलट अभ्यास नहीं बघाशी मी पाठ करत होते ना ते बरोबर आहे की नाही पाळ्या करता पुस्तक उलट धरलं असं हो उजेडातल्या गोष्टी पाहत होतो तू पाहिलास ना सगळा प्रकार पाहिला ना आता सांगा ना म्हणसाई कोणाकडे आले होते ते माझ्याकडे तुझ्याकडे हो कशाला शिकवणीचे पैसे मागायला मी देऊ शकलो नाही खर्च करून बसलो ना केव्हा पाहिजे तू तुम्हाला पैसे त्याची काही घाई नाही केव्हाही द्या चालेल ना पाहिलंच ताई याला म्हणतात क्रेडिट बरं तुम्ही जा पुन्हा येणार ना पुन्हा कशाला त्यांना अण्णासाहेबांना भेटायचं आहे कशाला तुला काय करायचंय तुम्ही चला ताई ए मला एक फर्स्ट क्लास चहा करून आण बघू चल अगं बघत काय बसलीस बिंद्यासारखं भैया असं का वागलात तुम्ही कळेल तुला बेटा जा अभ्यास कर बघू चल